याला म्हणतात तांदळाच्या पिठाची फोडणीची उकड हा एक कोकणी पारंपरिक पदार्थ असून हा एक पौष्टिक नाश्त्याचा प्रकार आहे महत्त्वाचे म्हणजे एकदम झटपट तयार होतो अजिबात वेळ लागत नाही माझ्या प्रिय खवयांना माझा नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी एक वाटी तांदळाचे पीठ चाळून घेतलेले आहे हे तांदळाचे पीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे तांदळाच्या पिठाची उकड बनवण्यासाठी शक्यतो स्वर्षिकच तांदळाच्या पिठाचा वापर करावा यामुळे उकड चवीला खूप छान होते आता यामध्ये एक वाटी पीठ घेतले ना तर दीड वाटी ताक टाकून घ्यायचं पण ताक एकदम न टाकता ते थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचे त्याचे आपल्याला स्मूथ बॅटर बनवून घ्यायचे आहे थोडं थोडं ताक टाकून बॅटर बनवले ना त्याच्या गाठी होत नाही आणि बॅटर एक संघ होते बॅटर बनवताना त्यामध्ये अजिबात गाठी वगैरे हो ठेवायचे हो नाही मी दीड वाटी ताक वापरून बॅटर मस्त एक संघ बनवून घेतलेली आहे बॅटर रेडी झाली आहे आता आपण यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायची थोडंसं जिरं जिरं फुलले की त्यामध्ये टाकायची एक मोठी कट केलेली हिरवी मिरची थोडासा ठेचलेला लसूण आणि थोडासा कडीपत्ता तोडून टाकत आहे हे छान परतून घ्यायचं मी यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर फोडणीमध्ये टाकत आहे कोथिंबीर फोडणीमध्ये अशी टाकली तर पदार्थाला खूप छान चव येते लो फ्लेमवर मी एक ते दीड मिनिटे छान परतून घेतली आहे आता यामध्ये टाकायची थोडीशी हळद आणि थोडासा हिंग व मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण मस्त परतून झाले आहे यामध्ये टाकायचे दीड वाटी ताक म्हणजेच मी पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी पिठासाठी टोटल तीन वाट्या ताक वापरत आहे ताकाला लो फ्लेमवर उकळी काढून घ्यायची ताकाला उकळी यायला लागल्यावर त्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ या मिश्रणाला हलकीशी उकळी यायला लागली आहे त्यामध्ये टाकायचे आपण बनवून घेतलेले तांदळाच्या पिठाचे बॅटर बॅटर एकदा मिक्स करून घ्यायचे आणि या उकळीमध्ये टाकायचे कढईमध्ये बॅटर टाकल्यावर पटापट मिक्स करून घ्यायचे नाहीतर याच्या गाठी बनू शकतात बॅटर पटापट हलवायचे त्यामुळे यामध्ये गाठी होत नाही हे बा हे एकदम घट्ट झाले आहे यामध्ये वरून थोडंसं तेल टाकायचे तेल टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचे आता यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे मीडियम फ्लेमवर वाफून घ्यायचे पाच ते सहा मिनिटाने झाकण काढून घ्यायचे व उकड पुन्हा मिक्स करून घ्यायची एकदम मस्त वाशीद आहे जर तुम्हाला उकड जराशी ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून थोडंसं शिजवून घेऊ शकता कसं असतं तांदळाच्या पिठाच्या प्रकारावर पाणी डिपेंड करतं कधी कधी काय होते काही तांदूळ शिजायला जास्त पाणी लागतं ना तसं पीठ शिजायला देखील जास्त पाणी लागू शकते यावर आता बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची गॅस बंद करायचा तयार झाली आहे आपली तांदळाच्या पिठाची उकड किंवा तांदळाच्या पिठाचा उपमा तांदळाच्या पिठाची उकड शक्यतो गरमागरमच खावी एकदम मस्त लागते तुम्ही ही उकड नक्की ट्राय करा आणि आपल्या घरच्यांना हेल्दी तांदळाची उकड खाऊ घाला लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत ही उकड नाश्त्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा काळजी घ्या सुरक्षित राहा थँक्यू फॉर वॉचिंग